आज आमच्यावर टीकाटिपणी होते, आपलेच लोक विरोध करतायत, त्यांच्या काय अडचणी आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी काय वेगळं त्याच्यावर बोलणं गरजेचं नाही. पण मी एक तुम्हाला शब्द देऊ शकते की आम्ही पूर्ण निष्ठेने महाविकास आघाडीसाठी, राऊतसाहेब आमची एक मीटिंग झाली मागच्या आठवड्यात आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आज आता किती सीट लढणार याच्यावर आम्ही भाषण करणार नाही. मला जेव्हा विचारतात राष्ट्रवादी काँग्रेस किती सीटवर लढणार, मी सांगते आम्ही 48 सीट आम्ही लढणार आहोत. त्याच्यामुळे ज्या ज्या सीट जो जो लढेल तिथे पूर्ण ताकदीने एकामेकासाठी आपण सगळे काम करणार आहोत. आज या भागामध्ये किती गोष्टी झालेल्या आहेत. पर्यटनासाठी आपण निधी आणला. संग्रामदादा तुम्हाला आठवत असेल, आपलं सत्ता असताना मी उद्धवजींचे आभार मानते की उद्धवजींनी साईबा आपल्या सईबाईंच्या समाधीसाठी 1-2 नाही राऊतसाहेब 350 कोटी रुपयाचा निधी हा महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धवजींच्या सरकारने केलेला आहे. किती आणि तुम्हाला आपला तोरणा असेल, राजगड असेल, हे सगळा निधी कधी आला, तो महाविकास आघाडीच्या हर घर जल जी स्कीम आहे त्याच्यावर कुणाची सही आहे. गावात गावात त्या पाण्याच्या स्कीम झाल्या, कोणी केल्या त्या स्कीम, त्या महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या आहेत. आज सगळीकडे जी टाकी दिसते ना, आता अनेक ठिकाणी म्हणतात भ्रष्टाचार झाला, ते नाही मला माहिती. माझ्या मतदारसंघाचं मी तुम्हाला सांगू शकते बाहेर राज्यात काय झालंय हे पत्रकार बोलत असतात अखंड. या पत्रकारांचे आरोप आहेत, त्याला मी नाही जबाबदार. त्याला जिथे जिथे असतील तिथे तुम्ही करून घ्या. म्हणून मी मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारनी एक व्हाईट पेपर काढला पाहिजे हर घर जल, जिथे जिथे जर भ्रष्टाचार झाला असेल तो पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने या राज्याला सांगितला पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा आहे, मगाशीच मला कोणीतरी भेटलं, आरक्षणावर त्यांची अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी बोलावं. अर्थातच मराठा धनगर लिंगायत मुस्लिम समाज आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्यात जास्त कोण खासदार बोलला असेल या राज्यामध्ये आणि या देशामध्ये, त्या खासदाराचं नाव सुप्रिया सुळे. आरक्षणाची मागणी जी आपल्या सगळ्यांचीच आहे, चर्चेला आम्ही तयार आहोत. तुम्ही चर्चा करावं, आमच्या घराच्या बाहेर येऊन बटले सक्षणाला माहिती आहे सगळं. सक्षण आज आवर्जून आली आहे उस्मानाबादवरनं. आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते की पहिले एक आम्हाला संधी द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. मराठा समाजाचं आरक्षण तेच केलं, फसवणूक नाही झाली. ही सगळी जी फसवाफसवी चालली आहे हे फक्त 50 खोके एकदम ओके नाही, हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे. मग अशी दादा तुम्ही कांद्याबद्दल बोलला, पालकमंत्रीपद सगळे दिल्लीला जातात, सीट कमी दिल्या म्हणून रडत दिल्लीला जातात. कधी तुमच्या कांद्याच्या भावासाठी कोण दिल्लीला गेलंय का? तुमच्या दुधाला पैसे मिळावे म्हणून कोणी दिल्लीला गेलंय? हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी झालेलं आहे सरकार आहे. आणि हे मी एक ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भोरची भूमी आहे आणि या भूमीत आम्ही स्वाभिमानी लोक आहोत. आणि जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली, मदत लागली, तेव्हा हा सह्याद्री उभा राहिला आहे. हा भारताचा स्वाभिमानी इतिहास आहे. त्याच्यामुळे आज ही लढाई मोठी आहे पण खूप मजा येते त्या लढाईमध्ये, कारण का आपण सत्याच्या बाजूने आहोत. मला सगळे म्हणतात आजकाल धार आली आहे, धार आली आहे माझ्या भाषणाला. याचं कारण माझ्याकडे दोन मार्ग होते, एका बाजूला सत्ता होती आणि अदृश्य शक्ती, आणि एका बाजूला विचार, संघर्ष आणि वडील. तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्या जागेवर काय केलं असतं, सत्ता आणि अदृश्य शक्ती केल्या असता का विचार आणि वडील आणि सत्याच्या बाजूनी उभा राहिला असता? तुम्ही मला सांगा, सत्ता का संघर्ष? सुप्रिया सुळे संघर्ष कधी प्रत्येक, कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. अहो काय अन्याय केलाय त्यांनी आदरणीय पवार साहेब आणि कैलासवासी बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब हे आमच्यासाठी वंदनीय प्रिय आहेत आणि आयुष्यभर राहतील. उद्धवजी आम्हाला मोठ्या भावासारखे आहेत. बाळासाहेब हयात असताना पक्ष पहिला स्थापन कोणी केला? बाळासाहेब ठाकरेंनी केला. बाळासाहेब हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींकडे दिला आणि 10 वर्ष उद्धवजींचं काम बघून त्यानंतरच आपण सगळ्यांनी त्या काळातले पण आज जे तिकडे गेलेत ना त्यांनी उद्धवजींनाच नेता मानलं होतं. आणि नंतर काय झालं,
अदृश्य शक्तीने काय जादू केली आपल्याला माहिती नाही, पण माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे. तुम्ही म्हणता ना शिवसेना युबीटी युबीटी बीबीटी काही नाही आहे, आपल्या सगळ्यांसाठी एकच सेना आहे जी उद्धवजींची शिवसेना आहे. आता ज्यांनी काय चोरून भरून नेलंय त्याला काय किंमत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन आदरणीय पवारसाहेबांनी केला, पक्ष आणि चिन्ह त्यांचाच त्याच्यावर अधिकार आहे, म्हणून आमची लढाई त्यांच्याशी तत्वाची आहे. अरे प्रेमाने मागितलं असतं, दिलदारपणे दिलं असतं, पण ही अदृश्य शक्तीची लढाई ही मराठी माणसाच्या विरोधात आहे. आज बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवारसाहेब, थोपटे साहेब, नवले साहेब, कोण आहेत ही सगळे लग, ही महाराष्ट्राच्या मातीत उभी शून्यातून उभे केलेले मोठे नेते आहेत. ती महाराष्ट्राची आन बान आणि शान आहेत. आणि जर अदृश्य शक्तीला वाटत असेल की ते इथे येऊन महाराष्ट्राला वाटोळं करतील, ते आम्ही करू देणार नाही. अहो आमच्याकडे बघा परवा काय झाले. इंदापूरला हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत, पण आमचे भाऊ आहेत. मी कधी विसरणार नाही भाऊंनी मला कधी मदत केली होती. हर्षवर्धन पाटलांवर शिवीगाळ केली. मी प्रत्येकाला इथे सांगते, दमदाटी करायची नाही. हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे आणि मी तिथली खासदार आहे, मी इथली लोकप्रतिनिधी. आज नंतर कोणीही कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेशी त्यांची गाठ आहे, त्याच्यानंतर तुम्हाला. त्याच्यामुळे दमदाटीला बिलकुल घाबरू नका. मी परवा गमतीनी राऊत साहेबांना म्हणाले की राऊत साहेब तुम्ही आता विधान भवनला जाऊ नका. ते म्हणले का मी जाऊ नको. मी म्हटलं हो तिथे मारामारी होत आहे. ते म्हणले ती नुसती मारामारी आहे, माझं डोकं कोण फोडत नाही, मी चार फोडून येईन, मला नाही कोणी घासत. खरंच आहे गोष्ट, याला मान दाद दिली पाहिजे. आपण अनिल देशमुख, नवाबभाई आणि राऊत साहेब तर समोरच आहेत. ते नाही ईडी पीडीला घाबरले. राऊत साहेब 3 महिने आज जाऊन आले तरी तोफ आपली कायमच आहे, नाही कुणाला घाबरत. हे तर पाहिजे, म्हणून ते स्वाभिमानी आहेत. आणि म्हणून आवर्जून त्यांना आम्ही या छत्रपतींच्या पावन झालेल्या भूमीमध्ये बोलवलं. कारण का राऊत साहेब, तुम्ही तुम्हाला जे संग्राम दादा म्हणली गोष्ट खरी आहे, रोज 10 वाजता तुम्ही फटाक्याची माळ लावून देता, दिवसभर फटाके चालतात, राऊत साहेब एक शब्द काढत नाही, दिवस बाकीचे फडफड फडफड करत राहतात, आणि मग दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी. त्यामुळे आज ही लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. आणि माझं काम हे सेवा, सन्मान आणि स्वाभिमानाचं आहे. सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा, आणि स्वाभिमान तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा. आज नवीन चिन्हांनी आपण ही नांदी सुरू होते आणि माझा विश्वास आहे की इलेक्शन लागल्यानंतर पुन्हा मी अर्थातच तुमच्याकडे येईनच. पण आपण जी साथ इतके वर्ष दिली तो आशीर्वाद, प्रेम आणि विश्वास हा या तुतारीवाल्या माणसाच्या शेजारचं बटन दाबून पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधीचं जबाबदारी आणि काम करण्याची मला आपण संधी द्याल. पुन्हा एकदा मी थोपटे साहेबांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.